आज उमराह यात्रेचे आयोजन करतो असे सांगून राज्यभरातील शेकडो भाविकांकडून रक्कम जमा करून त्यांची कोट्यवधींची फसवणूक केल्याचा प्रकार गेल्या 2 वर्षापूर्वी उघडकीस आला होता. या फसवणुकीसंदर्भात जिल्हाभरातील जवळपास 1500 नागरिकांनी तक्रार दाखल केली होती. तब्बल 2 वर्षानंतर या आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच तपास करणाऱ्यास ही पोलिसांकडून टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप करत या प्रकरणी लक्ष घालण्याची मागणी हज उमराह यात्रेकरू कृती समितीकडून पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. दरम्यान या संदर्भात पोलीस आयुक्तांना सूचना केल्या जाणार असल्याचे आश्वासन पालकमंत्र्यांनी समितीला दिले आहे. वंचित हज उमराह यात्रेकरू कृती समितीचे आजीश पठाण, रियाज सय्यद, शकील सय्यद, जमीर दबीरभाई शेख, जहीर शेख, अफजल पठाण, एजाज शेख, मोईन खान, परवेज अन्सारी, मुजफ्फर मंसूरी आदी उपस्थित होते. कोट्यवधींच्या फसवणुकीच्या या प्रकरणाची तपास करण्यास पोलिसांकडून टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप फसवणूक झालेल्या नागरिकांकडून करण्यात आला होता. 2 वर्ष उलटूनही कोणत्या प्रकारची तपास केली जात नसल्याचं चित्र होतं. शहरातील जहान इंटरनॅशनल टूरचा मालक अब्दुल मतीन मणियार व इतर संशयितांनी हज व उमराहच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार 2 वर्षापूर्वी शहरातील मुंबई नाका पोलीस ठाण्यात व गुन्हे शाखेत करण्यात आली होती. यानंतर कोणत्याही प्रकारची वाट न पाहता संशयित अब्दुल मतीन मणियार परदेशात पसार झाला तर इतर संशयित नाशिक जिल्ह्यातच राहत आहेत. मागील वर्षी अचानक टूरचे ऑफिस बंद पडल्याने तसेच या फसवणुकीसंदर्भात नागरिकांना माहिती मिळाल्यानंतर अनेकांनी पोलीस ठाण्यात धाव घेत या संदर्भात तक्रार नोंदवली. तर या सर्व प्रकरणादरम्यान टूरच्या माध्यमातून हज यात्रेला जाणारे तब्बल 300 अधिक भाविकांना हज व उमराह यात्रेला न पाठवता त्यांचीही फसवणूक केल्याचे उघड झाले. या घटनेनंतर शहरातील हज व उमराहसाठी जाणारे शेकडो भाविकांनी एकत्र येऊन अब्दुल मतीन मणियार याच्यासह त्यांच्या एजंट यांच्याविरोधात हज व उमराहचे पैसे घेऊनही यात्रेला न पाठवत फसवणूक केल्याची पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. मात्र या तक्रारीनंतरही पोलिसांकडून हवा तसा तपास करण्यात आलेला नसल्याने आरोपींना पकडण्यास अपयश आले आहे. मी अजीज अब्बास खान पठाण, वंचित हज उमराह कृती समितीचे पदाधिकारी म्हणून आज दिनांक 31/5/21 रोजी माननीय छगनरावजी भुजबळ पालकमंत्री मी आमचे व इतर पदाधिकारी यांनी त्यांची समक्ष भेट घेऊन 1920 रोजी हज उमरा साठी जाणारे यात्रेकरूंनी जहान इंटरनॅशनल चे मालक मतीन अब्दुल मतीन अजीज मणियार व इतर त्याचे साथीदार याच्याकडे 1500 ते 1600 यात्रेकरूंनी 10 ते 11 हजार कोटी रुपये जमा केले. परंतु त्याने हज उमरासाठी न पाठवता तो स्वतः व त्याचे इतर साथीदार पळून गेले म्हणून आम्ही त्याच्याविरुद्ध 2018 पासून तर आज पावेतो तक्रारी दाखल केले. परंतु तक्रारी दिल्यानंतरही आरोपींविरुद्ध कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही. म्हणून आज रोजी आम्ही पालकमंत्री यांना समक्ष भेटून निवेदन देऊन त्यांना दिलेल्या तक्रारीबद्दलची माहिती दिली. त्यामुळे त्यांनी आम्हाला आश्वासन दिले की आम्ही लवकरात लवकर त्यांच्यावर कारवाई करण्याचे पोलीस प्रशासन यांना कळवितो. असे सदस्य आदरणीय पालकमंत्री महोदय श्री छगनरावजी भुजबळ साहेब यांना भेटलो. हज उमरा समितीच्या वंची समितीच्या समितीचे 1500 तक्रारदार होते. त्या तक्रारदारांनी जहान इंटरनॅशनल टूरचा मालक मतीन मणियार याच्याकडे लोकांनी हज यात्रेसाठी आणि उमरा यात्रेसाठी पैसे जमा केले होते. त्याने लोकांचे पैसे परत दिले नाही आणि हजला आणि उमरा यात्रेला तो घेऊन देखील गेला नाही. त्याच्याविरुद्ध 1500 लोकांनी तक्रार केली. या 1500 लोकांच्या वतीने 5 लोकांचं शिष्टमंडळ हज उमरा
वंचित समिति के पांच लोक शिष्टमंडल आदरणीय श्री भुजबळ साहेब पालकमंत्री महोदय भेटले आणि त्यांना निवेदन देण्यात आले की जो मतीन मनियार आहे तो जामपूर इंटरनॅशनलचा जो मालक आहे त्याने या 1500 लोकांची फसवणूक केलेली आहे, त्याच्यावर त्वरित कारवाई करण्यात यावी म्हणून निवेदन देण्यात आलेलं आहे. आदरणीय पालकमंत्री महोदय यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की लवकरात लवकर याच्यावर कारवाई करण्यात येईल.